काल पंचायत उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यामध्ये राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघामधून रिंगणामध्ये उतरवण्यात आले बरोबर या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत अपेक्षित आहे आपण काय सांगाल <coughs> मला असं वाटतं की मुख्यतः महामुंबईचं एक सगळं क्षेत्र आहे ना तर तिथे आता ज्या ताकदीने आता मनसे उतरतीये ते पाहता या सगळ्या लढती तिरंगी होणार असं दिसतच आहे म्हणजे मुंबईतल्या शिवाय मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आत्ता लोकसभेचं जे मतदान झालं त्या मतदान मतदानामध्ये मागच्या विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये अनेक ठिकाणी खूप फरक पडला आहे मग आता उदाहरणार्थ आपण आता कुलाबा विधानसभा मतदारसंघ जर बघितला तर लोकसभेमध्ये आघाडी आहे काँग्रेसला तिथे तर आता परत तिथे काय होणार हा प्रश्न आहे तसं महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा मतदारसंघांचे जे सेगमेंट्स आहेत विधानसभांचे त्यातलं आत्ताचं जे मताधिक्य से आहे ते मताधिक्य मता जर आपण लक्षात घेऊन के विचार केला तर आपली कदाचित दिशाभूल पण होऊ शकते याचं कारण असं आहे ना की आत्ता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्या ठिकाणी बहुरंगी लढती होतील असं चित्र आहे म्हणजे केवळ तिरंगी नाही तर बहुरंगी म्हणजे आता ह्या दोन आघाड्या एक महायुती आणि महाआघाडी हे तर झालंच शिवाय मनसे अनेक ठिकाणी शंभर सव्वाशे दीडशेपेक्षा जास्त लढती ठिकाणी लढेल प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीने सुद्धा कदाचित दीडशे ते दोनशेच्या वर जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांचे उमेदवार आता ठरत आहेत हळूहळू त्यामुळं त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आणखीन एक महाराष्ट्राच्या आता सध्या चर्चा होत नाही आहे ते म्हणजे मायावती यांचा बहुजन विकास पक्ष म्हणजे बहुजन बी एस पी बहुजन समाज बहुजन समाज पक्ष तर बहुजन समाज पक्षाची एक विशेष वैशिष्ट्य असं असतं की ते जास्तीत जास्त उमेदवार देतात आणि त्यांचे उमेदवार निवडून आले नाहीत तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये बी एस पीचा एक ठरलेला मतदार असतो तो दोन टक्के असतो काही ठिकाणी साडेचार टक्के असतो काही ठिकाणी सात सुद्धा त्यांची मतांची टक्केवारी गेलेली आता ही जी मतं असतात ही विधानसभेचं क्षेत्र छोटं असतं लोकसभेपेक्षा त्यामुळे लो तिथे ती परिणामकारक ठरतात म्हणजे निकालावरती परिणाम त्याचा होऊ शकतो आणखीन एक याच्यात आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की आपल्याला माहिती नसणारे पण अपक्ष उमेदवार हे अनेकदा ताकदीचे असतात आता यावेळेला तुम्ही गमत बघा की उरण लोकसभा मतदारसंघामध्ये बाळडी महेश बाळडींना भाजपने तिकीट दिलं आहे ते मुळात खरं भाजपचेच आहेत पण गेल्या वेळेला ते अपक्ष म्हणून निवडून आले होते म्हणजे आपल्याला हवा असणारा उमेदवार अपक्ष जरी असलात तरी आताच्या काळामध्ये त्याचं ते चिन्ह त्याची पक्षाची ओळख हे सगळं मतदार पटकन लक्षात घेऊन मतदान करतात त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये साधारणतः पंचवीस ते चाळीस मतदारसंघ असे आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी की, की जिथे सायझेबल मतं घेऊ शकणारे अपक्ष उमेदवार परिणाम करू शकतात निकालांवरती आणि आता ते अपक्ष उमेदवार नेमके केव्हा रिंगणामध्ये येतात किंवा दुसरी त्याच्या या लाण्याची दुसरी बाजू असे आहे की या उमेदवारांना थांबवण्यामध्ये बसवण्यामध्ये अर्ज मागे घेण्यामध्ये मोठ्या पक्षांना यश ये येतं का आत्ता आपण मग बघितलं की त्याच्यामध्ये शेका पक्षाच्या एका उमेदवारनी देशमुख त्यांनी अर्ज ऑलरेडी भरला आहे आता उद्या हो जर एकापर्यंत जवळपास चार उमेदवार युती झाली किंवा आघाडी झाली तर याच्यातले हे मागे घेणार का काही वेळेला पक्षाचा आदेश सुद्धा ते मानतात असं नाही होत त्यामुळे मला आत्ताचं महाराष्ट्र विधानसभेचं जे चित्र आहे ते खूपच जास्त गुंतागुंतीचं वाटतंय राज्याचे जे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या विरोधात कोण मत कोण उमेदवार येतील असं आपल्याला वाटतं दोघांचे आता मला असं वाटतं की एकनाथ शिंदेचा तर काही प्रश्न नाहीच आहे यावेळेला देवेंद्र फडणवीसांचा जो मतदारसंघ आहे नागपूरचा त्यामध्ये आपण जर गेल्या दोन तीन लढती जर बघितल्या तर फडणवीसांचं मताधिक्य थोडं थोडं का होईना कमी होत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना फडणवीसांना आपल्या मतदारसंघाकडे यावेळेला कदाचित जास्त लक्ष द्यावं लागेल आणि आत्ता मी गेल्या दोन तीन दिवसात ज्या काही बातम्या विदर्भातून ऐकतोय त्यानुसार त्यानुसार त्यांनी तिथे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये जोरदार तयारी सुरू झालेली आहे बारामतीचा प्रश्न हा जास्त मला कळीचा वाटतो याचं कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंनी यश तर मिळवलंच पण त्यानंतर आपल्याला आठवत असेल की अजित पवारांनी दोन विधानं केली एक पहिलं विधान असं केलं की मी माझ्या पत्नीला निवडणुकीमध्ये उतरवलं ही माझी चूक झाली अशा प्रकारची एक त्यांनी कबुली दिली आणि दुसरं त्यांनी एकदा असं सूचित केलं की कदाचित मी बारामती विधानसभाला मतदारसंघामधून निवडणूक लढवणारच नाही अशा प्रकारचं पण आता तर त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आता पवारांच्या कुटुंबातला उमेदवार त्यांच्या विरोधात उभा राहतो का आणि परत ते पवार विरुद्ध पवार असं बारामतीमध्ये चित्र उभं राहतं का आणि त्याच्यात अजित पवारांना मदत करणाऱ्या काही शक्ती या आहेत का याच्यावरती बारामतीचा निकाल ठरणार आहे पण मला आत्ता असं वाटतं की अजित पवार मला असं वाटतं विधानसभेच्या विजयाबाबत बऱ्यापैकी आत्ता ते मला जरा त्यांना आत्मविश्वास आहे असं दिसतंय अर्थात लोकसभेलाही त्यांना आत्मविश्वास होता पण आत्ता तुलनेने लोकसभेचं बारामतीचं जे चित्र आहे त्यापेक्षा आत्ता अजित पवारांना बारामतीचं चित्र अनुकूल दिसतंय पवार विरुद्ध पवार ह्या तुम्ही आताच उल्लेख केला ते होईल की नाही पण माहिती नाही पण कोकणामध्ये मात्र अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे कधीतरी जो शिवसैनिक होता असाच एक शिवसैनिक दुसऱ्या शिवसैनिकाच्या विरोधात लढतो आणि याबद्दल आपण जी